कोरेगाव मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा अरबवाडी तलाव, हा तलाव अरबवाडी दुधानवाडी बनवणी इब्राहिमपूर खामकरवाडी आणि आंबवडे संमत वाघोली तसेच पळशीपर्यंत अत्यंत महत्त्वाचा कोरेगाव मतदारसंघामधला अत्यंत महत्त्वाचा तलाव, पण याला कृष्णाखोरे महामंडळाच्या माध्यमातून कुठलाही लाभ मिळाला नव्हता. जरी तो प्रभाव क्षेत्रामध्ये येत होता तरी त्याला लाभ मिळाला नव्हता. कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप साहेबांचं हे स्वप्न होतं. ते स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की अरबवाडी तलावामध्ये वसना योजनेचं पाणी पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांची ते एक इच्छा होती, ती इच्छा आज पूर्ण होताना या ठिकाणी दिसते. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज अरबवाडी दुधानवाडी आणि तो सगळा परिसर, या परिसराला 0.15 TMC पाणी आज राज्य सरकारनं मंजूर करून या योजनेला मंजुरी दिलेली आहे. लवकरच येत्या 15 दिवसामध्ये याचं टेंडर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि जो कोरेगाव तालुक्याचा भाग पहिल्यापासून पाण्यासाठी वंचित होता त्या भागाला पाणी देण्याचं स्वप्न आज मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यामुळे या ठिकाणी पूर्ण होत आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. लाभक्षेत्र गावं त्यामध्ये किती असतात किंवा किती क्षेत्र त्यामध्ये? 5 गावांमधलं साधारणतः 4,500 एकर क्षेत्र हे लाभक्षेत्रामध्ये येईल. राजकीय त्याच्यासाठी एक इच्छाशक्ती असते. तसं आमच्या मतदारसंघाला जलसंपदा मंत्रीपद पण मिळालं होतं, पण थोडा अभ्यास खच्च असल्यामुळं ते कामं आमचे प्रश्न सुटू शकले नाही. आम्ही स्थानिक आहे त्यामुळं आम्हाला अभ्यास जरा पक्का आहे आणि त्यामुळं हा प्रश्न सुटला. का ते बाहेरच्या तालुक्यात ते असल्यामुळं ह्या तालुक्यावर तसं म्हणू शकता. शेवटी भूमिपुत्र भूमिपुत्रच असतात, बाहेरचे ते बाहेरचेच असतात. चालेल. खर्च त्याचा टोटल खर्च साधारण 3.5 कोटी रुपये सुरुवातीला आहे. नंतर लागेल तेवढं करण्याची आमची क्षमता आहे. ते सुरुवातीला पाणी सोडण्याचा खर्च तेवढा आहे, पुन्हा सिंचनासाठीचा खर्च वेगळा आहे, तिथून पुढे पाणी पसरवण्यासाठीचा वेगळा आहे, पण त्या तलावात पाणी सोडणं हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीला जे आरोप होत होते पुढे काय झालं? मी अजूनही जबाबदारीने सांगतो, मी लोकसभा निवडणुकीमध्ये जे बोललो आहे ते सत्य आहे आणि सत्याच्या आधारित बोललो. आजही ते फरार आरोपीच आहेत, आजही त्यांना हायकोर्टानं जामीन नाकारलेलाच आहे हे मी जबाबदारीनं सांगतो. मला तर वाटतं कायद्यानं त्याचं काम करणं गरजेचं आहे आणि ते काम व्हावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची भावना. मनोज गाडवे, हनुमंत नलगे, पोपट दिगे, शक्ती शिंदे, दीपक काशी.